कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नाही तर कर्नाटकात प्रवेश नाही. 72 तासाच्या आतील कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास सीमेवरून परत. महाराष्ट्र केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 2 दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगणोली येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात येत आहे. आपल्या शेजारील राज्यामध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगणोली येथून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह जवळपास 50 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. तसेच प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत पाठीमागे महाराष्ट्रात पाठवून देत आहेत. या ठिकाणी DYSP मनोज कुमार नाईक, मंडळ पोलीस निरीक्षक IS गुरुनाथ, PSI BS तळवार यांच्यासह 50 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. Come on!